विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा आशा वर्कर्स अंतर्गत गट प्रवर्तक युनियन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज घुमविण्यात आला. विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा आशा वर्कर्स अंतर्गत गट प्रवर्तक युनियन तर्फे आंदोलन करण्यात आलं. युनियनच्या सरचिटणीस पुष्पा पाटील यांनी विविध मागण्यांचं उहापोह करीत आंदोलनामागील उद्देश सांगितला. आज आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने राज्य पातळीवरच्या आणि जिल्हा पातळीवरच्या मागण्यांसाठी इथं आंदोलन करतोय. प्रामुख्याने राज्य पातळीवरती आमचे मागच्या 2 वर्षापासून सातत्याने लढे चालू आहेत आणि त्यात प्रामुख्याने 23 जानेवारीला एक मोठा लढा दिला आम्ही राज्य पातळीवर मुंबईला. त्यानंतर आता परवा 4 जूनला एक लढा दिला. परंतु या सातत्याच्या लढ्याने आम्हाला राज्य शासनाकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. आम्हाला अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं की आमच्या अशा गट प्रवर्तकांचं जे काही मोबदला आहे त्याच्यामध्ये तिपटीने वाढ करून देण्यात येईल. परंतु आता ह्या सततच्या लढ्यात आश्वासनाशिवाय काहीच मिळालेलं नाही. या आंदोलनात सलीम पटेल, सोनिया सोपल यांच्यासह लाल बावटा आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तक युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.